हाय हाय काय दाखवते मम्मी तू? अगं तुझे लहानपणीचे फोटो ताई माझे तुझे लहानपणीचे बघ. अरे आम्ही कुठे गे मोठे दिवस मम्मी कुठे होत? तू होती ना पंढरपूरला गेलतो आम्ही त्यावेळेस. एवढं क्लिअर दिसत नाही ते बघ आम्ही कशी दिसते. आम्ही पंढरपूरला गेलतो त्यावेळेस. हाय ना तू पण आहे ना मम्मी दाखव आज मोठ्या देवीचा. आम्ही मोठ्या देवीला गेलतो. दाखव हा लग्नाच्या अगोदरचा रूपाला. हा लग्नाच्या अगोदर बघा मी कशी दिसायचे. हे बघा मी कशी दिसायचे लग्नाच्या अगोदर. किती खराब होते दिसते का? रक्षाबंधनचा. हा रक्षाबंधनचा हे बघा. अजून दाखव रक्षाबंधनचा पाहिलं का? तरी प्रांजल अगं दाखव दे ना मला फोटो. बघू दाखव दे. दाखव मला दाखव दे. उचल तुझे दाखव लग्नाची पत्रिका दाखव तुमची. दाखवते ना. किती वर्ष झाले मम्मी तुमच्या लग्नाला? 88 मध्ये बघी पत्रिका. मम्मीच्या लग्नाची लग्न पत्रिका बघा. मम्मी आग्रहाचे आमंत्रण. हा तर हे मी लहानपणी बघा कशी दिसायची. 88 मधली पत्रिका. अगं थांब ना बघू दे. बघी हे पावडर बघा मी कसा लावलाय. पावडर कसा लावू दाखव मला पदा. आपल्याला दाखवायचंय ना आपल्याला आपल्या प्रेक्षक बांधवांना भगिनींना कशी दिसायची. मी दाखव तर सई बघा कशी दिसायची. मी किती खराब होते पहिली. तर काय इथं तर मी वाघालाच घेतली हातामध्ये. प्रांजल मला दाखवू दे नाही. हे बघा हे तू आहे तू आहे. कोण आहे आणि हे? हे मामा आहे. मामा आहे हे. दाखव. आणि गणपतीच्या वेळेस बघा असे कार्यक्रम वगैरे होतात तर बघा मी त्यात भाग घेतला होता. आता ती नाचा धुती नाचा धुती. हे रक्षाबंधन एकत्र साजरे केलेले. आणि आम्ही शेजारी पहिले चाळीत राहायचो तर सर्व तिथले त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरा केलं. तर बघा शाळेत भाग घेतलेला. गॅदरिंग मध्ये भाग गॅदरिंगचा. हे बघा एक नंबरला तो बी. मी कोंबडी पाळली गाणं होते. कोंबडी पाळली प्रांजल तू दाखवतच नाही फोटो. फोटो दाखव ना कसे आलेत फोटो. तू दाखव मम्मी कशी दिसायची लग्न. बघ किती दिवसाचा फोटो आहे हा माझा. हे बघा मम्मी कोणती मम्मी 87 मधला आहे तो. कमेंट मध्ये नक्की मध्ये 87 मधला फोटो मी जपून ठेवलाय. ते जागरण गोंधळचा आमचा नको. या मुलाच्या ड्रेस वर भाग घेतलेला शाळेत. नवरी नटली दाखव ना तू दाखवून देत. बघ बघू तर ते. हे माझे पप्पा. हे मम्मीचे वडील. आता 25 तारखेला त्यांच्या. अगं दाखवते तर त्यांना बघू तर. मम्मीच्या पप्पाला लग्नाचे डेंजर निघले ते नाही खास एवढं ते. आईच दाखवून तुझ्या आईचा फोटो होता ना आता. हा माझ्या मम्मीचा आहे ना. माझ्या बहिणीचा आहे. वारली माझी बहीण पण आई पण. तुझी आई नाही ना बघ. ओके आईचा तर काय मम्मीची आई नको. मम्मीची आई आणि त्यांची मम्मीची आई दाखव दाखव. पिवळेसाठी आई काय होते आईची. प्रांजल काही दाखवत नाही.
हे मामा मामी मामा मामी मामा मामी तको मातों तो ती आई ची वडील हम मम्मी बघाम ची आगे ते माझी साडी वरची दाखव ना दोन ती ते प्रांजल चो किती चाललंय मला दाखव आणि मला दाखव मग तिने यायचं ना लवकर द्याल मला मला दाखवा आली उशिरा परत दाखवा दाखवा चालले मावशी ती ही ना ही वाली ही मावशी आहे मावशी आपली मावशी आहे ही बघा मम्मी मम्मी आणि माझी मम्मी पप्पा मुंबईला राहायचे त्यावेळेस नगरचे बाबा बघ कसे दिसत नगरचे बाबा हे नगरचे बाबा आहे दाखो हे मावशी मुंबईला माझी चुलतीच मावशी माझी मुंबईला होते त्यावेळेस मावशीने जीव लावला होता मला आणि हे कोण आहे मम्मी आमची पहिल्यापासून खूप स्टायलिश होती हे बघा तुम्ही हे माझा भाऊ आहे मावस भाऊ ते मावशी दाखवली ना मम्मी तर हनुमान बघा तुम्ही बघू शकता आता माझ्या अंगावती साखर पुढे साडी माझी त्यावेळी चायना स्लिकच्या साड्या लय चालायची दाखव ना हा दुःख आम्ही औरंगाबादला फिरायला गेलतो तर याच्यामध्ये मी कोणती मला सांगा बरं का थांबा तुम्हाला दाखवते सर्व याच्यामध्ये कोणती मी कमेंटमध्ये नक्की सांगा याच्यामध्ये मी कोणती कुठं लपलेली याच्यात कोणता ड्रेस घातलाय नक्की सांगा कमेंटमध्ये ती साडीतलं दाखव ना मी ते साडीतलं मी घातलेलं वाटत पिले दाखव रे मामाचं पूत बघ ना त्यो नाही दुसरा साडीवरचा साडी त्यो नाही त्यो दुसरा एक आहे ना हो का तू कधी आहे ना पण दे मी कशी दिसायची आधी ही छोटी तू आपण भीमाशंकरला गेलेला कुठला काय मी सर्वात लहान असताना बघ तर मम्मीला म्हणजे कडेवर घे हे भाऊ बघा तुम्हाला लहानपणी तर भाऊ दाखवते भाऊ माझा भाऊ हा तर इथं पण मी गाण्यामध्ये भाग घेतला होता कजिरा रे गाणे होते बघा इथं बसलेली दिसते का मी रेड कलरचा घागरा ग्रुप डान्स होता तर काही तर रेड घागरामध्ये ऐश्वर्या झाली होती मी ऐश्वर्या आणि हे कडेचे अभिषेक बच्चन आणि इकडला अमिताभ बच्चन आणि इकडे बघा भाऊ लहान असतानाचा इकडे मामा इकडे मामा मामी मामी इथं माझा भाऊ इथं माझा भाऊ रामेश्वरला काय मम्मी फिरायला गेलती रामेश्वरला मम्मी फिरायला गेलती मामी जेव्हा एवढेच आहेत फोटो जपून आम्हाला ते समुद्र किनारा दाखव आपण पप्पाचा मम्मी आणि हे बघ आजी 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 का आम्ही पहिल्यांदाच लग्नाच्या आधी यांच्या घरी गेलो होतो माझ्या सासरी लग्नाच्या आधीच गेलतो आहे का नाही तेव्हा आम्ही मुंबईला आलो होतो तेव्हा आम्ही गेलतो चौपाटीवरती तर बघा सगळेजण म्हणतात मम्मी तुमचे पप्पा कुठं असते तुमचे पप्पा व्हिडिओ मध्ये नसतेत कुठे आहेत आमचे पप्पा त्यांच्या मम्मीला सांभाळते गावाकडे कोरोना
कोरोना पासून आम्ही त्यांना रिटायरमेंट दिली कामाची. तर काय म्हणते गावी शेती ना शेती ते तिकडं बघते सध्या. त्यांचे तुमचे पप्पा कुठे आहेत व्हिडिओ मध्ये येत नाही. पप्पा व्हिडिओ मध्ये यायला ते गावी शेती करतात. परत त्यांची मम्मी हे गावाकडेच नादवलेत आता सध्या. इकडे त्यांना गोडच लागत नाही. ते लेख सून जबाबदारी त्यांना नको वाटते. आता लय स्वतंत्र संन्यास घेतलाय त्यांनी संसारात. संन्यास आश्रमात गेलेले आहेत ते. संन्यास आश्रमात गेले. ग्रस्त आश्रम सोडलाय. आता संन्यास आश्रम घेतलाय त्यांनी. हा त्याच्यामुळे ते जास्त गावाकडेच असतात. कोरोना पासून इकडे नुसतं गुरु गुरु हिंडायचे ते. आम्ही म्हणलं नका फिरू फिरू तरी फिरायचे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता गावाकडे जास्त. तसं काय नाही त्यांच्या इच्छेवर आहे. ते जर म्हणले नगरला आले नगरला ते जर म्हणले गावाकडे चालले गावाकडे. ते म्हणजे राजे त्यांना जित म्हणजे राजे तुझ्या मैत्रिणींचा दाखव माझ्या. अरे बापरे हे बघा मला मेकअपचा किती वेड होत. पावडर बघा मी किती जास्त लावलाय. मम्मी बघा आमची पहिले किती जाड होती. आता तब्येत खराब झाली. तुझी तब्येत खराब खातच नाही काय मानाने काय दिलं. हा छान संपले मम्मी फोटो संपले. एवढेच होते. चल बाय बोल बा प्रांजल. कसे वाटले फोटो कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि काय प्रश्न विचारायचे असेल तर तो अभंग कधी बोलणार आहे. बर बर इकडे बा झोपले. आमची इकडे लाईट गेलेली. बसलो वैताग आला आम्हाला. लाईट गेली इकडे बा झोपले निमांत. तर लाईट गेली खूप गरम होते बाळाला पण आणि सगळ्यांनाच. त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रांजू बाय बोल. बाय. इकडे तोंड करून बोल ना. बाय. इकडे बघ. बाय. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा शेअर करा. रोज आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय.